चुलीत किचन मध्ये आपलं स्वागत। तर आपण सध्या गावी आहोत, त्यामुळे चुलीवरती गावरान चिकन झणझणीत कसं बनवायचं ते पाहूयात। चला तर मग तर हे गावरान चिकन आहे, एकदम फ्रेश आहे। यामध्ये अगोदर आपण मसाला घालून घेऊयात। यामध्ये अगोदर आपल्याला एक चमचा मी हळद घालून घेणार आहे आणि आपल्याला चवीनुसार लागणार मीठ, म्हणजेच मी 1 ते 1.5 चमचा यामध्ये मीठ घालून घेणार आहे। तर ती मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं मीठ आणि हळद एकदम व्यवस्थित आपल्या चिकनला लागली पाहिजे। तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तर याला आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर आता आपलं हे पातेलं तापलेलं आहे व्यवस्थित, तर यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। एक साधारण 4 ते 5 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। चिकन आहे त्यामुळे थोडंसं जरा जास्तच वापरलं आहे। तर हे तेल आता तापलेलं आहे, यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घेणार आहे। टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये, गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतायचं आहे। आता हे आपण सेट करण्यासाठी ठेवलेलं चिकन यामध्ये घालून घेणार आहोत। आपला कांदा व्यवस्थित परतलेला आहे, बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे याला। आता हे सगळं चिकन यामध्ये मी घालून घेणार आहे। व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आपल्याला। पूर्ण तेलामध्ये ह्याला 1 ते 10 ते 15 मिनिटं अगोदर वाफवून घ्यायचं आहे। यामध्ये आता अगोदर मसाले घातलेले नाही आहेत, आपण हे फक्त अगोदर असंच शिजवून घेणार आहोत। तर हे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता हे छान वाफवलेलं आहे, तर आणखी 5 ते 10 मिनिट आपण याच्यावरती असंच ठेवणार आहे। आता याच्यावरती आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। त्यावरती आता आपण 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे। हे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपण चिकनमध्ये घालणार आहोत। पाणी गरम झालेलं आहे, तर आपण एकदा चेक करून पाहूयात आणि हे पाणी आपल्याला आतमध्ये ओतायचं आहे। छान याला पाणी सुटलेलं आहे, मस्त आपलं चिकन वाफवलेलं पण आहे। आता आपण हे गरम केलेलं पाणी यामध्ये ओतून घेऊयात। एकदा व्यवस्थित हलवून नंतर हे झाकून ठेवूयात। एक तांबे मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, तर हे देखील पाणी आपल्याला आतमध्ये नंतर घालायचं आहे। आणि आता व्यवस्थित आपल्याला जाळ लावून हे चिकन एकदम मऊ छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये आपली कोथिंबीर घालून घ्यायची राहिली होती, ती आपण याच्यावरतीच टाकणार आहोत। चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात। तर खोबरं हे घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे, कांदा देखील हा किसून घेतलेला आहे। आपण एकदम गावरान चिकन बनवत आहोत, त्यामुळे आपण मिक्सरमध्ये न वाटता ही प्रोसेस करणार आहोत। तर आता हा लसूण मी खलबत्त्यामध्येच चेचून घेत आहे। आता आपलं लसूण देखील ओबडधोबड मी वाटून घेतलेलं आहे। तर आपलं हे आता चिकन शिजलेलं आहे, तर हे आपण उतरून ठेवूयात आणि नंतर याला फोडणी देऊन याचा चिकन मसाला बनवूयात।
परत मी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे। मसाले घालून घेऊयात आपण। तर मी हा गरम मसाला खडा मसाला टाकत आहे। तर याने खूप छान टेस्ट येते आपल्या चिकनला। वाटून घेतलेला नाही हा। तर यामध्येच आता आपल्याला लसूण वाटून घेतलेला टाकायचा आहे आणि कांदा किसून घेतलेला परतून घ्यायचा आहे। यानंतर खोबऱ्याचं किस देखील मी यामध्ये टाकून घेत आहे। परतून झालेलं आहे। तर यामध्येच आता आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे। हे घरगुती लाल तिखट आहे। तर हे मी 2 चमचे लाल तिखट घालून घेत आहे। सॉरी, ही 1 लाल मिरची पावडर 1 चमचा घालून घेत आहे। तर हे नंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर आता आपला हा मसाला एकदम व्यवस्थित परतून झालेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त आता तेल सुटायला लागलेलं आहे। हे एकदम आता व्यवस्थित परतलेलं आहे। यामध्ये आता आपण शिजून घेतलेलं चिकन घालून घेणार आहोत। तर हे भाजणीचं पीठ आहे। यामध्ये आपण रेडीमेड मसाले वापरणार नाहीये जास्त। तर हे घरगुती जे बाजरी तांदूळ डाळ वगैरे याचं जे बनवलेलं असतं भाजणीचं पीठ ते आहे। हे भाजलेलं देखील आहे। आता याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला रस्स्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे भाजणीचं पीठ आपण एकदम व्यवस्थित एकजीव केलेलं आहे। हे आपल्याला याच रस्स्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। याने आपल्या चिकनला खूप सुंदर टेस्ट येते। एकदम गावरान जे चिकन बनतं ते असंच याच पद्धतीने बनवलं जातं। तुम्ही बघू शकता खूप सुंदर याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। आपण हा मसाला खूप घट्ट बनवणार नाही आहोत, पातळसर याचा रस्सा बनवायचा आहे आपल्याला। वा मस्त, खूप सुंदर याला कलर आलेला आहे, पाहू शकता मस्त तर्री आलेली आहे। मध्ये शिजवताना पण मीठ घातलेलं होतं, तरी देखील नंतर पाणी घातलेलं आहे। आणखी चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये कोथिंबीर भरपूर घालून घ्यायची आहे। आता असंच 1-5 ते 10 मिनिट हे चिकन आपल्याला थोडं कमी जाळावरतीच व्यवस्थित आणखी शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे एकदम याचा रस्सा उतरेल आणि एकदम याची चव खूप सुंदर लागेल। जबरदस्त बनलेलं आहे आपलं चिकन, बघू शकता एकच नंबर झालेला आहे। तर यासोबत आता मस्त कांदा, लिंबू, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि आपलं हे एकदम झणझणीत गावरान चिकन। तर अशा प्रकारे आपलं हा गावरान झणझणीत चिकन तयार झालेला आहे। तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। नंतर भेटूयात अशाच एखाद्या छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।